स्टुडंट, मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10। इंग्रजी आपण वाचायला शिकत आहोत या वाचन सिरीज मधले आज आपला डे 5 आहे। गेले 4 दिवस आपण वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज पाहिले। आज आपण अतिशय एक सोपी पद्धत पाहणार आहोत इंग्रजी वाचायला शिकण्याची। या 11 दिवसांमध्ये मी तुमच्यासाठी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं इंग्रजी वाचन कशा पद्धतीनं करायचं ते सांगते आहे। त्यामधली आजची ही जी मेथड आहे ती तुम्हाला वॉवेलच्या मदतीनं, साऊंड्सच्या मदतीनंच तुम्हाला ही मेथड जी आहे तर ती फॉलो करायची आहे, लागू करायची आहे। परंतु अतिशय सोपी अशी एक युक्ती मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे। या युक्तीच्या सहाय्याने तुम्हाला हे सर्व वॉवेल साऊंड आणि सर्व ते कसे लक्षात ठेवायचे, कारण ए चे 5, 5, 6, 6 साऊंड असतात, लेटर ई किंवा वॉवेल ई जे आहे त्याचे 5, 6 साऊंड, हे सगळं लक्षात ठेवणं, पाठ करणं थोडस जम्बलिंग वाटतं, पण ते सोपं जावं यासाठी मी आज तुमच्यासाठी एक छान अशी युक्ती घेऊन आलेली आहे। चला ही युक्ती बघणार आहोत आपण, आणि ही युक्ती जर तुम्हाला आवडली तर मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहून पाठवा ही युक्ती छान होती, आवडली, आणि मला खात्री आहे की ही तुम्हाला नक्की आवडणार आहे। कालची आपण एक पारंपरिक मेथड पाहिली होती इंग्रजी वाचन शिकण्याची, त्यातच मी तुम्हाला सांगितलं होतं की वॉवेल साऊंड जड वाटतात। चला तर बघूया ते सोप्या पद्धतीनं आपण कसे शिकणार आहोत आणि त्यांच्याच मदतीनं आपण वाचायला पटपट कसं शिकणार आहोत। पहा स्टुडंट्स, इथे तुम्हाला दिसतील, तुम्हाला सर्वांना आता माहिती आहे की वॉवेल किती आहेत आणि कॉन्सोनंट किती आहेत। तर बघा, ए ई आय ओ यू हे आपले 5 स्वर म्हणजेच वॉवेल असतात। आता ह्या स्वरांचे वेगवेगळे उच्चार असतात हे पण तुम्हाला माहिती असेल। तसं पाहायला गेलं तर प्रत्येक या स्वराचे जे उच्चार आहेत तर ते साधारण 5 ते 6 असतात, त्यांचे 4, 5, 6 या पद्धतीनं। आता मग प्रत्येकाचे उच्चार वेगवेगळे आहेत आणि म्हणूनच इंग्रजी भाषा ही अवघड वाटते, पण मी तुम्हाला आज एक छान आणि सोपी युक्ती सांगणार आहे। फक्त ती युक्ती तुम्ही शेवटपर्यंत नीट समजून घ्यायची आहे, फार वेळ लागणार नाही आहे आपल्याला, फक्त 10 मिनिटं लागतील, फार तर 15 मिनिटं। ओके, बघा इथे तुम्हाला वॉवेल दिसत असतील ए ई आय ओ यू। आता अतिशय महत्वाची अशी एक गोष्ट असते, बघा हे जे वॉवेलचे उच्चार आहेत ते प्रामुख्याने शॉर्ट वॉवेल आणि लॉंग वॉवेल अशा दोन पद्धतीमध्ये ते डिवाइड होत असतात। आता म्हणजे नेमकं फरक काय, आता मी तुम्हाला फार फोनेटिकली सांगणार नाही आहे, मी तुम्हाला तुमच्या भाषेत लहान मुलांना पण समजावं, पालकांना पण समजावं, त्या पालकांना ज्यांना की फोनेटिक साऊंड वगैरे येत नाही त्यांनाही ते समजावं, आणि जे मराठी मीडियमचे मुलं आहेत त्यांनाही हा भाग समजावा या दृष्टीनं मी तुम्हाला आज सांगणार आहे। त्यामुळे फोनेटिक मधला हा साऊंड मॅम तुमचा चुकला किंवा मॅम तुम्ही हे म्हटलं नाही बरोबर हे असं काहीही होणार नाही आहे, कारण तेवढं फोनेटिकली डिटेलमध्ये मी सांगणार नाही आहे। सो सर्वांना समजेल अशा साध्या आणि सोप्या भाषेत आपण पाहणार आहोत। तर बघा, वॉवेल जे आहेत 5 महत्वाचे, त्याचे हे साऊंड आहेत बघा। आता तुम्ही जर पाहिलं तर हे साऊंड ए लेटर आहे, ह्या ए लेटरचा साऊंड असतो ॲ। इथे तुम्हाला जे साऊंड दिसतील हे असतात शॉर्ट साऊंड, आणि इकडे जर तुम्ही पाहिलं तर बघा ए चा साऊंड, इथे तुम्हाला मी ॲ दाखवलेला आहे, इथे ए चा साऊंड आहे ए। ओके, ए हा एक साऊंड आहे, जसं की बघा इथे जर आपण लिहिलं तर ए ई आय ओ आणि यू हे अल्फाबेट आहे, हे वॉवेल आहे। आता इथे जर तुम्ही पाहिलं, आता शॉर्ट वॉवेल लॉंग वॉवेल डेफिनेशन वगैरे, तर एक सोपी भाषा अशी आहे बघा, एक एक सिंगल वॉवेल असतील तर ते शॉर्ट वॉवेल। ओके, असं एक समजण्यासाठी तुम्ही लक्षात ठेवू शकता। जसं की बघा आता इथे उच्चार, लॉंग वॉवेलचा उच्चार हा फक्त उच्चारावरून लक्षात येतो का, तर नाही। तर हे जे आहे ते बघा, इथे तुम्हाला नुसता ए दिसणार नाही तर ह्याची पेअर दिसेल, जोडी दिसेल ए आय। ओके, म्हणजे लॉंग वॉवेल कसे असतात, कसे ओळखायचे आपण सोप्या पद्धतीनं, तर जोड्या असतील, एकापेक्षा जास्त एकत्र आलेले असतील, एका वर्ड मध्ये असतील, जसं की एकतर ए आय एकत्र येईल, ए वाय एकत्र येईल, किंवा ए डॅश ई, ह्या ई ला म्हणतात मॅजिक ई किंवा मॅजिकल ई। तर मॅजिकल ई का म्हणतात, तर ह्या शेवटच्या ईचा उच्चार होत नसतो, हे आपण यापूर्वी पण खूप वेळेस पाहिले, पुन्हा लक्षात घ्या, शेवटी ई आला तर त्याचा उच्चार होत नाही, म्हणून याला मॅजिकल ई म्हणतात। तर ए डॅश ई या स्वरूपाचा सुद्धा तुमच्या दिलेल्या वाक्यामध्ये, शब्दामध्ये असे वर्ड असतील। ओके,
म्हणजे बघा तुम्हाला लक्षात येईल की एकापेक्षा जास्त स्वर आले तर ते लॉंग वॉवेल असतात. आता हे केवळ लेटर स्वरून असतं का तर नाही, शॉर्ट वॉवेल आणि लॉंग वॉवेल हे त्याच्या उच्चारानुसार असतात, त्याच्या उच्चारानुसार असतात. जसं की याचा उच्चार ए चा ॲ आहे, ई चा ए, आय चा ई, ओ चा ओ, यू चा ओ, हे त्याचे साऊंड आहेत. पण तुम्ही जर इथले साऊंड पाहिले तर हे सर्व दीर्घ साऊंड असतात, थोडेसे लांब उच्चार केलेले असतात. जसं की ए ए ए, ओके. सो हे दीर्घ साऊंड असतात म्हणून लॉंग वॉवेल. ओके, मग ते ए चे साऊंड असो, ई चे साऊंड असो, इथे पण बघा ई ई डबल दिसेल, ई ए दिसेल, ई वाय, ई डॅश ई, म्हणजे ई विथ मॅजिकल ई. तर अशा प्रकारे तुम्हाला ई चे साऊंड दिसतील, तशाच प्रकारे आईचे सुद्धा असे वेगवेगळे साऊंड तुम्हाला दिसतील. म्हणजे तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे, तर लॉंग वॉवेल जे आहे ते अशा पद्धतीनं बघा दोन दोन येतील. ओके, मी इथे जे जे दाखवलेले आहेत ते आहेत तुमचे साऊंड नेम. ओके, मग आता तुम्ही म्हणाल मॅडम हे कसं वाचायचं, पुन्हा तुम्ही तर तेवढेच सगळे साऊंड लिहिलात, पण मी तुम्हाला यात एक युक्ती सांगणार आहे की हे कसं वाचायचं आहे. ठीक आहे, तर आता हे साऊंड तर तुम्हाला पाठ करायचे आहेत. पहिल्यांदा आपण हे साऊंड बघूया. हे साऊंड शिकताना मी तुम्हाला ती सिंपल युक्ती सांगेल ज्याच्या सहाय्याने तुम्ही सहज वाचू शकणार आहात. सो बघा, आता हे साऊंड नुसार आपण जर पाहिलं ॲ साऊंड, ओके, ॲ साऊंड, तर एम ए एन मॅन, एम ए मॅन, ॲ साऊंड, ए चा साऊंड, ह्या एम चा साऊंड येतो म, आणि ह्या ए चा साऊंड येतो ॲ, साठी आपण चंद्र देतो, मॅन न मॅन. मग लेटर दोन अक्षरी असो, तीन अक्षरी असो, इथेही वाचलं तर तुम्हाला येईल एच ए हॅन्ड, हॅन्ड, एच ए एन डी हॅन्ड. ओके, सो हा असेल हॅन्ड, दोन्हीमध्ये उच्चार येतो ॲ. नेक्स्ट बघूया ई, ई लेटर ई चा साऊंड होतो ए, ए बेट, बी ई बेट. आता ए म्हणजे मात्राचा साऊंड असतो म्हणून बी ई बेट, ड टी ई टे ट टेंट. ओके, सो ए साऊंड येतो म्हणजे मात्राचा साऊंड येतो. आता इथे जर आय चा साऊंड ई, ई म्हणजे वेलांटीचा साऊंड येतो. जसं की टी आय टी न, टी न म्हणजे ट ला वेलांटी, टी वेलांटी झाली. आता तसंच आर आय आहे तर आर ला वेलांटी म्हणजेच र ला वेलांटी, रिंग ग, रिंग ग. म्हणजे बघा इथे आपण हा र काढला, याला वेलांटी दिली आणि मग घेतला ग, रिंग, सिंपल. ओके, आपण याला इथे पहिली वेलांटी लिहूया, ठीक, ही पहिली वेलांटी, राईट. नेक्स्ट ओ, ओ साऊंड आहे तर ओ चा साऊंड इथे, सॉरी ओ चा साऊंड इथे ओ नसतो, इथे अ साऊंड असतो. ओके, बाय मिस्टेक. सो अ साऊंड आहे तर कसा होतो, पॉट, पॉन्ड, पी ओ प, पी ओ प, प ट, प ड, पॉन्ड, पॉन्ड. सो अशा प्रकारे अ साऊंड असतो. यू चा साऊंड अ असतो, जसं की जी यू ग न, ग न, जे यू च म प, जम्प, जे यू यम्पी जम्प, राईट. सो बघा हे तुम्हाला साऊंड कळले असतील की ए चा साऊंड ॲ, ए, आय चा साऊंड ई, ओ चा साऊंड, इथे पण सॉरी मिस्टेक झाली आहे, अ साऊंड येतो इथे पण. ओके, नेक्स्ट यू चा साऊंड अ असणार आहे. तो याच पद्धतीनं आपल्याला हे झाले शॉर्ट साऊंड. इथे तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की इथे बघा इथे कुठे पण पेअर दिसत नाही तुम्हाला, या वॉवेलची जोडी नसते. सो त्यावेळेस जोडी नसताना या पद्धतीचे उच्चार आहेत. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की हे जे उच्चार असतात तर हे साधारणपणे तीन लेटरचे वर्ड आणि चार लेटरचे वर्ड्स जिथे असतात तिथे तिथे तुम्हाला अशा प्रकारचे उच्चार हे जास्त आढळून येत असतात. सो म्हणजे बघा आता प्रश्न पडतो ना, कुठे शॉर्ट वॉवेल वापरावेत, कुठे लॉंग वापरावेत, तर त्यासाठी ही एक ट्रिक पण लक्षात ठेवू शकता. तीन चार म्हणजे थोडक्यात लहान जे शब्द असतात ना, तर तिथे आपल्याला हे साऊंड जास्त येतात, शॉर्ट साऊंड. क्लिअर? सो तुम्हाला शॉर्ट साऊंड कळले असतील. हा भाग आपल्याला नंतर घ्यायचा आहे. सो आधी बघूया आपण लॉंग वॉवेल. व्हॉट इज मीन बाय लॉंग वॉवेल? लॉंग वॉवेल म्हणजे नेमकं काय? तर आता एक लक्षात घ्यायचं आहे बघा, की तुमच्या लक्षात येईल की मी इथे ए ई आय ओ यू हे पाचच स्वर लिहिलेले आहे, पण तुम्ही जर पाहिलं की हा ए एक स्वर आहे, परंतु ह्याचे बघा उच्चार किती किती आहेत, ए आय ए,
ए वाय ए ए डॅश ई म्हणजेच ए विथ मॅजिकल ई असा एक उच्चार आहे. म्हणजे ह्याचे तुम्हाला इथे कमीत कमी तीन उच्चार दिसतील, अजूनही उच्चार त्याचे आहेत पण आपण बेसिक घेतलेले आहेत. सो हे वेगवेगळे तीन उच्चार आहेत, तिन्हीचे सुद्धा साऊंड कोणता आहे, उच्चार कोणता आहे, ए. ओके, उच्चार आहे ए. ए आय आलं तरी काय वाचायचं, ए. ए वाय आलं तरी काय वाचायचं, ए. ए डॅश ई जरी आलेलं असेल शब्दात तरी काय वाचणार आहात, ए. सिंपल. आता सिंपल पद्धतीनं सोप्या पद्धतीनं अजून बाकीचे लेटर्स कसे वाचायचे, स्टे विथ मी. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, मी सांगते तुम्हाला. सो आता ई चा साऊंड कसा येतो, आता इथे पहा, डबल ई जरी आला तरी ई साऊंड असणार. तुम्हाला मी सांगितलं लॉंग वॉवेल म्हणजे दीर्घ साऊंड असतात, थोडेसे लांब वाचायचे असतात, जसं की ई ई ए आणि ई डॅश ई म्हणजे ई विथ मॅजिकल ई. त्याचा अर्थ काय असतो, ई आहे मध्ये एखादं लेटर असेल, दोन लेटर असतील आणि त्यानंतर शेवटी ई असेल, राईट. देन आय, आय साऊंड, आय ई आला तरी आय साऊंड असतो, आय जी एच असेल तरी आय साऊंड असतो आणि आय डॅश ई असेल तरी आय साऊंड असतो. मग आता तुम्ही म्हणाल की बघा किती वेगवेगळे प्रकार, जसं ओ मध्ये पण पहा, ओ ए आहे, ओ डब्ल्यू आहे, ओ डॅश ई आहे. इथे पण बघा यू चे साऊंड यू ई आहे, ई डब्ल्यू आहे. सो नेक्स्ट आपण बघू यू डॅश ई आहे, ठीक आहे. सो अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे उच्चार जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल, पहा की आता हे कशा पद्धतीनं उच्चार होतात. नेक्स्ट, सो सी, आता मग सिंपल युक्ती काय आहे, ती सिंपल युक्ती सांगते तुम्हाला आणि तुम्हाला ह्याच्यातून तुम्हाला मी दाखवते की ती सिंपल युक्ती कशी लागू करता येते. सिंपली बघा, आता एक तर शॉर्ट वॉवेलचा उच्चार करून पाहायचा, कुठलंही एखादं लेटर तुमच्याकडे असेल, तुम्हाला शब्द वाचायचा असेल, सपोज हाच शब्द आहे, आता हा शब्द वाचायचा आहे तुम्हाला, तर हा वाचत असताना तुम्हाला पाहायचं आहे की शॉर्ट वॉवेल आहे का लॉंग वॉवेल आहे, त्यानुसार तुम्हाला उच्चार ठरवायचे. आता बघा इथे आर ए आणि आय काय दिसत आहेत तुम्हाला, दोन वॉवेल आहेत. मग तुम्हाला मी काय सांगितलं, दोन वॉवेल असतील की ते लॉंग वॉवेल असणार आहे. ओके, मग लॉंग वॉवेलचे उच्चार तुम्हाला इथे लागू करावे लागतात. तर लॉंग वॉवेलचा उच्चार बघा, सिंपली तुम्हाला ए दिसलं, लेटर ए दिसलं, इथे पण ए आहे, इथे पण ए आहे, इथे पण ए आहे. ऍक्च्युली हे तिन्ही वर्ड वेगवेगळे आहेत पण तिन्ही लेटर मध्ये ए दिसतोय ना, सो ए दिसला की उच्चार काय करणार आहात, ए. किती सोपं आहे बघा. आता तुम्ही म्हणाल मॅडम हा हे ए पण असेल तर आपण ए उच्चार करतो, परंतु हा सिंगल असतो, सिंगल जसा इथे दिसेल तुम्हाला मॅन एच आहे, एच्या सोबत दुसरा कुठलाही वॉवेल नाहीये. पण इथं जर पाहिलं तर एच्या सोबत आय आहे, इथं पाहिलं तर एच्या सोबत वाय आहे, इथे पाहिलं तर एच्या सोबत ई आहे. सो अशा पद्धतीनं शब्दामध्ये किती वॉवेल आहेत हे पहिले पाहायचं. एकच वॉवेल असेल तर शॉर्ट वॉवेलचा उच्चार करा, जर जास्त वॉवेल दिसतील तुम्हाला अशा पद्धतीनं, कोणतेही जास्त वॉवेल दिसतील, कुठलंही वॉवेल येऊ द्या, ए येऊ द्या, ई येऊ द्या, आय येऊ द्या, ओ येऊ द्या, यू येऊ द्या, कोणतंही येऊ द्या, पण त्याच्यासोबत पेअर आहे का बघायचं, त्याची जोडी आहे का बघायचं, त्याचा मित्रसोबत आहे का बघायचं. ओके, सो मित्रसोबत असेल तर लॉंग वॉवेलचा उच्चार करायचा आणि ते पण सिंपल लक्षात ठेवायचे. उच्चार फक्त किती पाठ करणार आहात, टोटल 10 उच्चार पाठ करायचे, हे 5 आणि हे 5. एवढ्यावरूनच तुम्हाला इंग्रजी वाचता येणार आहे. तुम्ही ट्राय करा, घरी तुम्ही एखादा पॅरेग्राफ समोर घ्या. पालकांना विनंती आहे की त्यांनी पण मुलांना हे अशा पद्धतीने एक कोणताही बुक समोर ठेवा आणि मुलांना या पद्धतीनं वर्ड वाचायला लावा. सो एखाद्या लेटरमध्ये ए लेटर दिसलं की हा तरी उच्चार होईल, हा तरी उच्चार होईल, सिंपल. मग इथे जर एकच लेटर दिसलेला असेल तुम्हाला तर शॉर्ट वॉवेलचा उच्चार करायचा, जास्त दिसले तर हा लॉंग वॉवेलचा उच्चार करायचा. ओके, सपोज आता एखादा शब्द आहे बघा, जसा की मी इथं दिलेला आहे हा शब्द टी टेंट. आता इथे बघूया आपण किती ई आहेत, याच्यामध्ये एकच वॉवेल दिसतोय आपल्याला, ई एकच आहे. मग एक असेल तर उच्चार हा करणार तुम्ही ए ए. ओके, आता इथे बघूया, इथं दोन ई दिसत आहे, इथे ई सोबत ए आहे, म्हणजे दोन वॉवेल झाले, ई एक वॉवेल झाला, ए सो ए एक वॉवेल झाला. वेगवेगळे असू शकतात पण दोन आहेत का पाहायचे. मग ई एक वॉवेल आहे, ए एक वॉवेल आहे, इथं ई पण आहे आणि वाय पण आहे. तुम्ही म्हणाल वाय, सो वाय सुद्धा सेमी वॉवेल असतो, लक्षात ठेवा.
वाय हा सेमी वॉवेल आहे, त्यामुळे तो वॉवेल मध्येच धरला जातो. वॉवेल पण असतो तो आणि कॉन्सोनंट पण असतो. सो इथे ई वाय असू शकतो किंवा इथे बघा ई ई आहे, म्हणजे दोन वॉवेल आहेत. मग दोन वॉवेल दिसले की ईचा साऊंड तुम्ही काय करणार आहात, ई लांब ई करायचा. म्हणून हा कसा वाचाल, फील. हा कसा वाचाल, नीड. हा कसा वाचाल, रीड. ई दिसलं की काय वाचायचं, ई. दोन वॉवेल दिसले की ई वाचा. ओके, दोन वॉवेल मधला एक वॉवेल ई असायला पाहिजे. ठीक आहे, ई असेल तर ई वाचा. दोन वॉवेल पैकी पहिला साऊंड ए असेल तर ए वाचा. आणि महत्वाचं कसं असतं माहितीये का, पहिल्यालाच किंमत देतो की नाही आपण, सेकंड नंबर वाल्याला देत नाही, पहिल्यावाल्याला आपण जास्त महत्व देत असतो. सो ह्या प्रत्येक साऊंडचा महत्वच ते आहे. बघा, पहिला जे लेटर आलेलं असतं त्याच लेटरचाच उच्चार करत असतो आपण. जसं की बघा ए आय आहे तर याचा उच्चार आपण ए करतो. उच्चार पण सोपे आहेत हे लक्षात ठेवायला. कसे तर ते त्याच लेटर सारखे उच्चार आहेत, म्हणजे एबीसीडीतल्या ए सारखा ए उच्चार आहे. ई जर आलेला असेल ई तर ह्याचा उच्चार ईच असतो. ई आपण एबीसीडीमध्ये ईला काय वाचतो, ई. ई हे त्याचं नाव आहे, म्हणजे त्याचं जे नाव आहे त्या लेटरचं तेच इथं वाचायचं आहे. म्हणजे पाठही वेगळं करायची गरज नाही आहे बघा तुम्हाला. तर आता ई आला की मी वाचेल फील, रीड. हा वाचेल लीव, कारण इथं मला दिसतोय ई. ई आलं की मॅडमने सांगितले ई वाचा. ओके, दोन आहेत का बघायचंय, पण एक असेल तर मात्र आपल्याला असा उच्चार करायचा आहे ए. ओके, म्हणजे मात्राचा. आणि असे जर आलेले असतील दोन दोन वॉवेल एकत्र तर तेव्हा उच्चार कराल ई. आता तसंच आईचं पण आहे, दोन दोन आलेत का बघा. सो आता आई उच्चार करायचा आहे, पाई, ताई, लाईट, नाईट, काईट, आई, आई. सो अशा पद्धतीनं आई उच्चार करायचा. मग आई उच्चार केव्हा कराल, आय दिसला आणि त्याच्या जोडीला दुसरा कुठलाही वॉवेल आला की त्याचा उच्चार करणार आई, लेटर आय सारखा. आयला आपण आयच वाचतो. तसाच ओ, ओच पण सिम्पली तसंच आहे बघा. ओ ए जरी असेल तरी ओच वाचायचे, बोट, बोट. सो, सो. ओके, ओ डॅश ई, नोट, नोट. बघा किती सोपी युक्ती आहे की नाही ही, जसा लेटर दिसतो तसेच उच्चार आहे. आणि हा डिफरन्स विद्यार्थ्यांना समजत नाही, कुठे हे वाचू कुठे हे वाचू. तर आता तुमचं नक्कीच निराकरण झालं असेल. आता बघा यूचा साऊंड जसं इथं ब्ल्यू, फ्यू आहे ना. फ्यू मध्ये स्पेलिंग तुम्हाला दिसणार नाही, परंतु ह्याचा उच्चार फ्यू, यू सारखा उच्चार आहे. ओके, सो फ्यू. म्यूट, म्यूट, यू चा उच्चार म्यूट, यू चा साऊंड. म्हणजे ह्या यू आपण एबीसीडीतल्या यू ला यू म्हणतो, तर यूच उच्चार यायला पाहिजेत. म्हणून इथं ब्ल्यू, ब्ल्यू हा उच्चार असणार आहे यू, ब्ल्यू हा यू. हा इथे पण फ्यू, ठीक आहे, फ्यू हा असा फ्यू. सो फ्यू मध्ये हा यू उच्चार आहे, म्यूट मध्ये हा यू उच्चार आहे, म्यूट. सो यू आला याच्यामध्ये. ओके, सो अशा पद्धतीनं नेम इट्सेल्फ, नेम इट्सेल्फ नावात काय आहे. शेक्सपियर म्हणला होता की नाही, नावातच सगळं काही आहे. सो लॉंग वॉवेल म्हणजे नावातच सगळं आहे. म्हणजे ए म्हणजे ए लेटर, ए लेटर सारखा साऊंड. ई म्हणजे ई लेटर सारखा साऊंड. आई म्हणजे आय लेटर सारखा साऊंड. ओ म्हणजे ओ लेटर सारखा साऊंड. आणि यू म्हणजे यू लेटर सारखा साऊंड. सो सिम्पल लॉंग वॉवेल किती पण येऊ द्या, कितीही जोड्या येऊ द्या, एक दिसला की हे वाचा, हे दिसला की हे वाचा. किती साधी आणि सोपी युक्ती आहे, नाही का? कशी वाटली युक्ती कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर लिहून पाठवणार आहात. सो स्टुडंट, मी आशा करते की तुम्हाला हे दोन्ही उच्चार कळले असतील. पुन्हा एकदा जस्ट रिपीट करते इन वन मिनिट. शॉर्ट वॉवेल कोणते आहेत करायचं रिपीट. ओके, शॉर्ट वॉवेल म्हणजे हे उच्चार जे की सिंगल लेटर असतात, सिंगल एबीसीडीतले सिंगल लेटर असतात, एक एकच लेटर येतो. आणि लॉंग वॉवेल म्हणजे तुम्ही असं समजून लक्षात ठेवू शकता की जिथं जोडी जोडी लेटर असेल, दोन असतील, एका शब्दात दोन असतील, तर त्यावेळेस आपल्याला हे उच्चार करायचे असतात. हे झाले लॉंग वॉवेल. हो की तुम्हाला समजलं असेल की शॉर्ट आणि लॉंग वॉवेलच्या सहाय्याने आपण कसं वाचू शकतो. लॉंग वॉवेल कितीही भले मोठी लिस्ट असू द्या, किती आहेत बघा हे सगळे. इथे फक्त पाचच आहेत, उच्चारही पाच आहेत, स्वरही पाच आहेत, पण इथे स्वर पाच असून सुद्धा ह्याचे उच्चार खूप आहेत.
हे तीन आहेत, हे चार आहेत, हे तीन आहेत, हे तीन आहेत, इकडे आहेत. सो खूप सारे आहेत, कितीही असू द्या, डोंट वरी. नेम इट सेल्फ सजेस्ट. ओके, पहिलंच लेटर वाचायचं आहे, पहिल्याचाच उच्चार लॉंग वॉवेलला वाचायचा असतो. सो स्टुडंट, मी आशा करते की तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ खूप 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 हेल्पफुल ठरणार आहे, कारण केवळ एवढूशा उच्चारावरून तुम्हाला जर अख्खं इंग्रजी वाचता येत असेल, ट्राय करा. मी वाटल्यास तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एखादा पॅरेग्राफ घेऊन याच पद्धतीनं तुम्हाला वाचून पण दाखवेल, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धतीनं लिहायचंय. बोर्डवर एवढं सगळं लिहिणं एकदाच पॉसिबल नसतं आणि सांगणं, त्यामुळे आपल्याला ते लिहिता नाही आलं. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगा की हो मॅडम, या पद्धतीनं वाचून दाखवा एकदा, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा की मॅडम याच मेथडने रिडिंग घेऊन दाखवा बोर्डवर, तर मी तुम्हाला नक्कीच बोर्डवर सुद्धा या पॅरेग्राफच्या मदतीनं रिडिंग घेऊन दाखवेल. पण अतिशय सोपी मेथड आहे, सगळे वॉवेल्स आपल्याला शिकत बसायची गरज पडत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण 11 दिवसात आपण इंग्रजी शिकत आहोत. आणि ग्रुप जॉईन नक्की करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू, थँक्यू सो मच.